नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील क्रमांक सहा वस्तू ही कविता पाहणार आहोत या कवितेचे कवी आहेत द भा धामणसकर यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू द भा धामणसकर यांचा जन्म एकोणीसशे तीस साली झालेला आहे पहा आपल्या पुस्तकामध्ये ते साल चुकलेला आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे तर लक्षात ठेवायचं एकोणीसशे तीस साली यांचा जन्म झालेला आहे हे प्रसिद्ध कवी आहेत त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये काय काव्यलेखनाची तर भावोत्कटता चिंतनशीलता व प्रांजवळपणा ही त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये आहे आणि त्यामुळेच या धामणस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत त्यांची कविता एकोणीसशे ऐंशी साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत वस्तू ही कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातनं घेतलेली आहे आता ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे मुक्तछंद म्हणजे काय तर ही क कविला कविता लिहिताना कुठल्याही प्रकारे शब्दांचं बंधन नसतं किंवा अलंकार वृत्त याचं बंधन त्याच्यावर ते असतं त्याला जसे शब्द सुचतील तसं तो लिहीत जातो आणि त्यामुळे अशा प्रकारची मुक्तछंद शैलीतली कविता ही आपल्या मनाला भिडल्याशिवाय राहत नाही वस्तू या कवितेचा विषय आहे की निर्जीव वस्तूंचा सजीवपणा कोणतीही निर्जीव वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट असं नातं तयार त्यामुळेच तर थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन ठेव थेवल, करून ठेवल्या जातात वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्या वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवी द भा धावणस्कर यांनी या कवितेतून व्यक्त केली आहे सर्वप्रथम आपण कविता वाचूया वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तू निखालच सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा पहा वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात हा कवी म्हणतात वस्तू कशा हाताळाव्यात कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात की वस्तूंना कदाचित जीव नसेल जीव म्हणजे काय प्राण प्राणही नसेल म्हणून त्यांना निर्जीव समजून आपण वागू नये आता जीव नाही आहे म्हणजे त्यांना मन पण नाही आहे मन नसेल नसलं वस्तूंना तरी पण वस्तूंना मन आहे असं जर आपण वागलो त्यांच्याशी माणसाप्रमाणे वागलो तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात प्रचंड सुखावतात म्हणजे काय त्यांना खूप आनंद होतो पहा दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वस्तू वापरतो आपले वह्या पुस्तकं दफ्तर चप्पल बूट सायकल पेन घड्याळ अशा कितीतरी वस्तू आपल्या उपयोगाच्या आहेत मग त्या कशा वापरायच्या आपण त्यांना जीव नाही आहे जीव नाही म्हणजे प्राण नाही आहे की नाही ते निर्जीव आहेत अचल आहेत त्या स्वतःहून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण या वस्तूंशी आपण वागताना त्यांच्याशी प्रेमानं वागावं त्यांना सजीव समजून आपण वागलं पाहिजे त्या वस्तूंना आपल्यासारखा जीव आहे माणसासारख्या संवेदना आहेत असं आपण वागलं पाहिजे जसं आपण आपले मित्र असतील नातेवाईक आहेत घरातले आईवडील भावंड या सजीव माणसांशी जसं वागतो ना सरहृदयतेनं वागतो प्रेमाने वागतो त्यांची काळजी घेतो तशाच प्रकारे आपण वस्तूंशी वागलं पाहिजे या वस्तूंवर आपण प्रेम केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्याशी स्नेहभाव जोडला पाहिजे कारण ही प्रत्येक वस्तू आपल्याला उपयोगी आहे जर या वस्तू नसतील तर आपलं जीवन खूप कष्टमय होईल म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे हाताळा त्यांना जीव नसला तरी त्यांना त्या सजीव आहेत असं आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे त्यांना मन नसलं तर त्यांच्या त्यांना मन आहे असं जर आपण त्यांच्याशी वागलो तर त्या वस्तूंना खूप आनंद होतो त्या वस्तू प्रचंड सुखावतात असं कवी या ठिकाणी म्हणतात पुढे पा वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना निखालस म्हणजे काय स्पष्टपणे अगदी खात्रीने उघडपणे बरोबरीचा मान द्यावा म्हणजे समान दर्जा द्यावा सेवक म्हणजे चाकर आता या वस्तू आपल्या गरजा पूर्ण करणारे असतात सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतात सेवक बनून ते आपली सेवा करत असतात उदाहरणार्थ पहा आपल्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर लगेच आपली चप्पल तयार असते कधी कंटाळा करते का चप्पल आळस करते का नाही आज मला खूप कंटाळा आला आहे मी काय तुझ्या बरोबर येणार नाही किंवा तुला सेवा देणार नाही असं म्हणते का चप्पल कधी कधीही म्हणत नाही बघ नाही नोकरासारखी ती सतत तयार असते म्हणून या वस्तूंना निखालच सेवक असं म्हटलेलं आहे अगदी खरं आहे की वस्तू या आपल्या सेवकच आहेत अशा या वस्तूंना आपण नोकराप्रमाणे कधी वागू नये जसं घरामध्ये नोकर चाकर असले की त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं घरातल्या लोकांना जसं वागवतात तशी वागणूक नोकरांना देत नाही पहा तुम्ही पाहता पिक्चरमध्ये किंवा काहींच्या घरामध्ये नोकर असतील तर पण या वस्तूंच्या बाबतीत आपण तसं करू नये या वस्तूंना आपण समान दर्जा द्यावा आपल्या परिवारातील एक सदस्यच आहेत असं महत्त्व त्या वस्तूंना द्यावं त्यांच्याशी आपण सन्मानपूर्वक वागलंच पाहिजे त्यांची अवहेलना करायची नाही कारण या वस्तूंशिवाय आपलं जीवन कष्टमय होईल समजा तुम्हाला शाळेत जायचं तुम्ही आणि पावसाळ्याचे दिवस आहेत शाळेत निघाले आणि पाऊस आला आणि तुमचा रेनकोट म्हणाला की नाही आता मी काय तुझे तुला सेवा देणार नाही काय वाटेल बरं तुम्हाला भिजत जाल किंवा पावसामध्ये शाळेत नाही जाणार कारण या वस्तूंशिवाय हे जे काही छत्री आहे रेनकोट आहे सायकल आहे आपली की नाही शाळेचं दप्तर आहे या सगळ्या आपल्या सेवेसाठी सदैव तयार असतात आणि या वस्तूंमुळेच आपलं अवघड काम सोपं होतं आणि म्हणून या वस्तू जरी आपल्या सेवक असल्या सतत आपल्या सेवेसाठी हजर असल्या तरीसुद्धा आपण त्यांना कमी लेखू नये त्यांची अवहेलना करू नये त्यांना स समान दर्जा द्यावा बरोबरी समान देणे म्हणजे काय समान दर्जा आपण त्यांना दिला पाहिजे आदर त्यांचा केला पाहिजे पुढे कवी काय म्हणतात पहा वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या निष्कासित होणे म्हणजे काय जागेवरून हलवणे किंवा हकालपट्टी करणे हमी देणे आश्वासन देणे शाश्वती देणे या वस्तूंच्या आपल्याकडून काही अपेक्षा नसतात पहा काही मागण्या नसतात कुठल्याही हट्ट त्या वस्तू करत नाही आपण त्यांना जिथे ठेवू तिथे त्या आनंदी असतात शून्य अपेक्षा असते पहा कुठलीही अपेक्षा करत नाही वस्तू आपल्यांकडून अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या फक्त वस्तूच असतात बाकी सगळे लोक अपेक्षेनंच कार्य काही ना काही काम करत असतात मानवी नोकर पहा घरामध्ये काम करतात बदल्यात काय पगार घेतात पैसे घेतात हो की नाही तसं या वस्तूंचं आहे रे आपल्याला एवढीच सेवा देतात तरी त्यांची आपल्याकडून काही अपेक्षा नसते कुठलीही मागणी नसते फक्त ते काय म्हणतात की आम्हाला कुठली त्यांना स्वतंत्र खुली नको असते वेगळी स्वतंत्र खुली नको असते त्यांना जी जागा नेमून दिलेली आहे तीच जागा त्यांच्या हक्काची असते त्या जागेशी त्या वस्तूचं नातं जुळलेलं असतं प्रेम जडलेलं असतं त्या जागेशी आणि म्हणून त्या जागेवरून न हटवण्याचं आश्वासन आपण या वस्तूंना दिलं पाहिजे तरच त्यांना सुरक्षितता लाभेल ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी निश्चित जागेवर आपण ठेवल्या पाहिजेत ती जागा आपण बदलू नये कारण वस्तूची जर जागा बदलली तर आपल्यालाच बऱ्याच वेळा वस्तू ती सापडत नाही ओके नाही छोट्या मो छोट्या छोट्या वस्तू असतील तर त्या ठरलेल्या जागेवरच जा आपण ठेवाव्यात म्हणजे आपलीसुद्धा धांदल उडत नाही काही वस्तू अशा असतात की त्या ठराविक जागीच योग्य योग्य वाटतात का घरातला टी व्ही असेल पॉट आहे फ्रीज आहे त्यांची ठरलेली अशी जागा असते पा टी व्ही जर तुम्ही आहे त्या जागेवरून काढला आणि दुसरीकडे लावला तर आपल्याला कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि त्या वस्तूंनाही ते योग्य वाटत नाही आणि म्हणून वस्तूंना कोणती हमी द्या असं कमी म्हणतात की त्यांची जी मानलेली जागा आहे जी ठरवून दिलेली जागा आहे त्या जागेवरून त्यांना हलवायचं नाही निष्कासित न होण्याची म्हणजे काय त्या जागेवरून न हलवण्याचं आश्वासन आपण त्या वस्तूंना द्यायचं बाकी वस्तूंना कुठलीही अपेक्षा आपल्याकडून नसते कुठलाही हट्ट नसतो त्यांचा कुठल्याही मागण्या नसतात पुढे कवी म्हणतात पहा वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा त्या वस्तूंना स्वच्छ राहणं आवडतं हो की नाही स्वच्छता आवडते स्वच्छ वस्तू या सुंदर दिसतात आणि आपण म्हणतो की स्वच्छता तेथे परमेश्वर म्हणून या वस्तू आपण वारंवार स्वच्छ केल्या पाहिजेत आपल्या हातांना सवयच लावली पाहिजे की अस्वच्छ वस्तू दिसली की ती आपण स्वच्छ केलीच पाहिजे कारण त्या वस्तू आपल्या खूप उपयोगीच्या आहेत वस्तूंची नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे या वस्तू निर्जीव असतात मग त्यांची स्वच्छता त्यांना स्वतःला करता येते का नाही येत ती स्वच्छता आपल्यालाच करावी लागते कारण सदैव त्या वस्तू आपल्या सेवेसाठी हजर असतात म्हणून वस्तूंची स्वच्छता करण्याचं काम हे आपल्या हातांनीच केलं पाहिजे आपल्या हातांना नेहमी वळण लागलं पाहिजे स्वच्छता स्वच्छतेचं ज्या ज्या वस्तू आपण वापरतो त्या त्या वस्तू स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे आपल्या हातांची आहे घरातील फॅन आहे कूलर फ्रीज या वस्तू बऱ्याच वेळा धूळ बसते त्यांच्यावर अस्वच्छ होतात मग त्या कोणी स्वच्छ केल्या पाहिजेत आपणच कारण त्या आपल्या उपयोगी आहेत तुमच्या शालेय गणवेश पहा बूट पहा तुम्ही वापरता वापरल्यावर खराब होतो तो बूट पण तोच जर बूट तुम्ही छान स्वच्छ धुतला साबणाने पांढरा शुभ्र केला तर किती सुंदर दिसतो ही स्वच्छता कोणी करायची वस्तूंची आपण करायची कारण वस्तूंना स्वच्छता आवडते आणि अशा स्वच्छ वस्तू सुंदर दिसतात आणि अशा स्वच्छ वस्तू आपण वापरत असेल तर आपणही आनंदी होतो प्रसन्न होतो आणि म्हणून कवी म्हणतात की वस्तूंना आव असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते म्हणून आपण वस्तू हाताळताना आपले घानडे हात वस्तूंना लावू नये त्यांनाही स्वच्छतेची आवड असते पुढे पहा वस्तूंना जपावे लाडाऊनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही कवी काय म्हणतात वस्तूंची काळजी घ्यावी आपण वस्तूंना जीवापाड जपावं त्यांचे लाडही करावेत हो की नाही लाड करायचे म्हणजे काय लहान बाळाचे कसे लाड करतो आपण आई कशा बाळाचे लाड करते आपल्या त्याला चांगले चुगले कपडे घालते तीट लावते छान छान पावडर लावते गोरा घोमटा दिसतो त्याचे पापे घेते की नाही सगळेजण त्याला उचलून घेतात अशा प्रकारे जसे लहान बालकाचे लाड करतात तसे आपण वस्तूंचे लाड केले पाहिजेत म्हणजेच काय वस्तूंना जपलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे कारण वस्तू नसेल तर कष्ट आपल्यालाच पडणार आहेत म्हणून कवी म्हणतात की वस्तूंची वस्तूंना जपा व्यवस्थित हाताळा वस्तूंचा लाड करायचा म्हणजे काय तर आपण कुठूनही बाहेरून आलो तर आपण ज्या काही वस्तू वापरलेल्या आहेत त्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत समजा तुम्ही शाळेतून आलात तर तुमचे बूट योग्य त्या ठिकाणी ठेवले पाहिजे तुमचं घड्याळ असेल ते जागेवर काढून ठेवलं पाहिजे हो की नाही तुमचं दप्तर शाळेचं व्यवस्थित ठेवलं पाहिजे जागच्या जागी जर कुठे दफ्तर एकीकडे भिरकावून दिलं चप्पल एकीकडे घड्याळ दुसरीकडेच तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वस्तू आपल्याला सापडणार आहेत का नाही म्हणून या वस्तू आपले सेवक आहेत त्यांना जर आपण जागच्या जागी ठेवलं तर दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर असणार आहेत या वस्तूंना आपण चांगलं वागवलं त्यांची काळजी घेतली तर त्या वस्तू जास्त दिवस टिकतात आणि जास्त दिवस त्या वस्तू टिकतात त्यांच्याशी आपलं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं त्या वस्तूशी आपल्या आठवणी जोडल्या जातात पहा एखादं पेन तुम्ही समजा घेतला असेल आठवीला असताना एखादं पेन घेतले खूप सा। छान असं खूप छान चालतं ते पेन आणि ते जर तुम्ही वापरत असाल त्याने तुम्ही सर्व गृहपाठ लिहिले असतील चांगले आठवी नववीचे पेपर दिले असतील त्यात तुम्हाला छान मार्क्स पडले असतील तर तुमच्या भावना त्या पेनशी जोडल्या जातात हेच माझं पेन, पेन आहे की ज्यानं मी या विषयांमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवलेत हे माझं लकी पेन आहे ह्या भा भावना आपल्या त्या पेनशी जोडल्या जातात आणि भविष्यात केव्हाही आपण त्या पेनकडे पाहिलं की तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवतो की या पेननं मी पेपर लिहिलेले आहेत चांगले मार्क्स मिळवले आहे किंवा तुम्ही क्रिकेट खेळता हो की नाही क्रिकेटची बॅट असते तुमची तुम्हाला कोणी वाढदिवसाला वगैरे गिफ्ट दिली असेल खूप छान बॅट असेल ती ती बॅटने तुम्ही अनेक सामने खेळले असाल शाळेमध्ये बाहेर मैदानावर आणि त्या बॅटच्या सहाय्याने तुम्ही अनेक रन्स केले असतील सामने जिंकले असतील मनता कि हाँ, है। जबता तुम्ही काय म्हणता की हां ही माझी लकी बॅट आहे तिला खूप जपता तुम्ही काळजी घेता हो की नाही म्हणजेच आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा त्या बॅटकडे पाहिलं किंवा तो पेन जर तुम्ही संपते पेन तुम्ही सांभाळून ठेवला असेल त्याकडे पाहाल तर तुमच्या या भूतकाळातल्या सगळ्या आठवणी जागे होतात म्हणून कवी म्हणतात की या वस्तूच आप पुढे जाऊन त्या तु आपल्या आपला स्नेह नंतरच्या काळातही जिवंत ठेवणाऱ्या असतात आणखीन उदाहरण पहा आई लहानपणी बाळाला छोटे छोटे कपडे शिवते की नाही जबला असेल टोपडा असेल सॉक्स असतात स्वेटर असतात हो नाही असे छोटे छोटे कपडे लहान बाळाला शिवतात मग बाळज जसं मोठं होत जातं तसंच आई ते कपडे वापरणे नसतात ते छोटे पडतात त्यांना मग आई काय करते एक का आठवड्यात बांधून ठेवते कपाटात कुठेतरी ठेवून देते मग अशाच प्रकारे मूल मोठं मोठं होत जातं खूप अगदी दहावी बारावी कॉलेज वगैरे होऊन बाहेर जातं कुठंतरी नोकरीच्या निमित्ताने मग जेव्हा आई कधीतरी ते कपाट वगैरे उचकते किंवा ते गाठोडं सोडते तेव्हा ते कपाटातले कपडे पाहिले की आईला भूतकाळ आठवतो आपल्या बाळाचं सगळं बालपण बाल तिच्यासमोर उभं राहतं की हे कपडे मी पहिल्या वाढदिवसाला हा फ्रॉ फ्रॉक घेतला होता किंवा हे स्वेटर मी माझ्या हातानं माझ्या बाळाला विणलं होतं अशा प्रकारे या वस्तू नंतरच्या काळात आहे भविष्य काळातसुद्धा किंवा आपण पुढे पुढे जात राहतो परंतु या वस्तू आपल्याला भूतकाळात डोकवायला लावतात भूतकाळातल्या आठवणी जाग्या करतात आणि आपला स्नेह त्या वस्तूंशी जोडलेला असतो अशा प्रकारे म्हणून हे कवी काय म्हणतात की वस्तूंना जपावं लाडावून ठेवावं कारण या वस्तूस पुढे जाऊन आपला स्नेह नंतरच्या काळातही जिवंत ठेवणार असतात थोर व्यक्तींच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर पहा त्यांच्या वापरातील काही वस्तू त्या संग्रहालयात जतन करून ठेवल्या जातात त्यांची आठवण म्हणून आपण पुण्याजवळ आगाखान पॅलेस आहे पहा तिथे गांधीजींच्या सर्व वस्तू वगैरे आहेत जपून ठेवलेल्या मग त्या वस्तू पाहिल्या की आपल्याला भूतकाळ आठवतो बरोबर की नाही आणि त्या वस्तूंशी आपलं किंवा त्या वस्तू गांधीजींनी वापरलेल्या आहेत अशा अशा प्रकारे आपण बोलल्यानंतर आपला हा भूतकाळ जागा होतो सगळा आणि म्हणूनच म्हणतात की या वस्तूच आपला स्नेह नंतरच्या काळातही जिवंत ठेवणार आहे लक्षात पुढे आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरो निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा आयुष्य संपणे म्हणजे काय जीवन संपणे निकामी होणे वस्तू कृतज्ञतापूर्ण म्हणजे आदरयुक्त भावनेनं निरोप देणे कृतज्ञतापूर्ण निरोप म्हणजे काय आदरयुक्त भावनेने निरोप देणे शाबूत ठेवणे शिल्लक ठेवणे आता पहा माणसांसारखंच वस्तूंचंही आयुष्य संपतं हो की नाही मरणानंतर माणसाला सुद्धा त्याच्या हक्काच्या घरात राहता येत नाही आपण त्याला विधिवत असा भावपूर्ण निरोप निरोप देतो त्याचप्रमाणे वस्तूंचंही आहे नाही ठराविक आयुष्य असतं बराच काळ वापरल्यानंतर त्या वस्तू जुन्या होतात बिघडतात मग वस्तूंचं आयुष्य संपलं की आपण त्यांना जागेवरून हलवतो परंतु त्यांना निरोप देताना आपण कृतज्ञता पूर्ण निरोप दिला पाहिजे तो त्यांचा हक्क का आहे कारण एवढ्या दिवस जेव्हा त्या वस्तू चांगल्या असतात तोपर्यंत त्यांनी आपली सेवा केलेली असते आपल्यासाठी त्या झिजलेल्या असतात म्हणून आता त्यांनी कमी झाल्या त्यांचं आयुष्य संपलं की त्यांना फेकून देऊ नये तर संवेदनशील मनाने त्यांना निरोप देताना आदरयुक्त भावाने त्यांना घरातून आपण बाहेर काढलं पाहिजे तरच त्यांना सुख वाटेल कारण आपण वस्तूंना घरातून बाहेर काढताना आपल्या मनामध्ये ही भावना पाहिजे की आजपर्यंत या वस्तूने मला खूप सेवा दिली माझ्या खूप उपयोगी पडली ही वस्तू आता मी तिला निरोप देत आहोत उदाहरणार्थ तुमची तुम्ही वर्षभर पुस्तकं वापरता हो की नाही आणि त्या वर्गामध्ये पास झाले की तुम्ही पुढच्या वर्गात जाता तेव्हा ती पुस्तकं जाळून फेकून टाक देता का नाही तर ती पुस्तके तुम्ही व्यवस्थित शाळेत आणून देता किंवा तुमच्या खालच्या वर्गातल्या मित्रांना नेऊन देता याला म्हणायचं कृतज्ञतापूर्वनिरोप ही वस्तू आपल्याला खूप उपयोगी पडलेली आहे मला त्या वस्तूनं खूप सेवा दिलेली आहे आणि ही कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये त्या वस्तूंना निरोप देताना आली पाहिजे कारण असा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा हक्क या वस्तूंचा असतो आणि तो आपण शाबूत ठेवला पाहिजे शिल्लक ठेवला पाहिजे अशा प्रकारे या वस्तू या कवितेमध्ये कवींनी काय सांगितले की निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असतात ती आपण सरुदयतेनं वस्तूंना समजून घेतलं पाहिजे वस्तू वापरताना त्यांचं मोल आपण जाणलं पाहिजे त्यांना जपलं पाहिजे वस्तूंशी असलेला स्नेहबंध आपण जोपासला पाहिजे आणि वस्तूंचं आयुष्यसुद्धा सा माणसासारखं संवेदनशील असतं त्या वस्तूंविषयी कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण या पाठ पद्यपाठातून कवी द भा धामणस्कर यांनी दिलेली आहे मला वाटतं तुम्हाला सर्वांना ही कविता समजली असेलच काही शंका असतील तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता धन्यवाद